चुनाव को देखते हुए भाजपा का संकल्प पत्र घोषित हुआ है। इसी श्रृंखला में आज देवेंद्र फडणवीस ने नागपुर में पत्र परिषद लेकर संकल्प पत्र में भाजपा क्या लेकर आया है इसकी जानकारी दी है। पत्र परिषद के दौरान भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए, विधायक प्रवीण दटके, विधायक मोहन मते, विधायक कृष्णा खोपड़े आदि मुख्य रूप से उपस्थित थे। राज्य के उप मुख्यमंत्री द्वारा बीजेपी के संकल्प पत्र में किसान शक्ति से लेकर मजदूर, युवा शक्ति, नारी शक्ति से शिक्षा नीति, स्टार्टअप व्यवसाय तो वहीं पर्यटन, देश की संस्कृति, रेल सुविधा हो, हर घर सूर्य योजना, लखपति दीदी जैसी योजनाएं चलाई जा रही है। ऐसी कई योजनाओं को सक्षम रूप से शुरू रखने के लिए कुछ नीतियों से लेकर सभी तबके के लोगों की छोटी से छोटी जरूरतों को ध्यान में रखते हुए इस संकल्प पत्र को देश की जनता को समर्पित किया है, ऐसा नागपुर में पत्रकार परिषद को संबोधित करते हुए फडणवीस ने कहा। या देशाच्या विकासा करता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे हे सांगणारं संकल्प पत्र आहे। विशेषतः युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब यांना समर्पित अशा प्रकारचं हे संकल्प पत्र असून याची जर पंचसूत्री आपण बघितली तर याच्यामध्ये डिग्निटी ऑफ लाईफ आहे, याच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ आहे, याच्यामध्ये गुंतवणुकीतून रोजगार आहे, याच्यामध्ये क्वांटिटी ऑफ अपॉर्च्युनिटी आणि क्वालिटी ऑफ अपॉर्च्युनिटी अशा 5 पिलर्सवर या ठिकाणी हे संकल्प पत्र तयार झालंय। आणि एकूणच संधीची निर्मिती आणि गुणवत्तापूर्ण विकास याच्यावर या संकल्प पत्रामध्ये भर देण्यात आलाय। तो वही इस समय पत्रकारों द्वारा पूछे गए संविधान बदलने के सवाल पर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोले कि संविधान के मूल ढांचे को संसद भी नहीं बदल सकते। प्रधानमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून चहा विकणारा पुरगा आज देशाचा प्रधानमंत्री झालाय। ज्यावेळेस मोदीजींची निवड एनडीएचे प्रमुख म्हणून झाली त्यावेळी त्या ठिकाणी मोदीजींनी पहिल्यांदा भारताच्या संविधानाची पूजा केली आणि त्यानंतर मोदीजींनी आपलं पद स्वीकारलं। मोदीजी म्हणतात मला कुठल्याही ग्रंथापेक्षा संविधान हे जास्त महत्त्वाचं आहे आणि गेले 10 वर्ष पूर्ण मेजॉरिटी, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मोदीजींकडे आहे, पण मोदीजींनी संविधानाचं रक्षण केलं, संविधान बदलण्याचा विचार देखील केला नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर बदलण्याचा अधिकार संसदेला नाही, त्यामुळे हा काँग्रेसचा जुमला आहे। ज्यावेळेस विकासाचा विचार मांडता येत नाही, ज्यावेळी कुठलंही त्या ठिकाणी जनहिताचं कार्य करता येत नाही आणि ज्यावेळी क्रेडिबिलिटी संपलेली आहे अशावेळी लोकांच्या मनात कन्फ्युजन तयार करण्याचा प्रयत्न आहे। पण हाच प्रयत्न त्यांनी 14 केला, हाच प्रयत्न त्यांनी 19 केला, हाच प्रयत्न ते 24 करतायत। लोकांचा विश्वास हा केवळ मोदीजींवर आहे आणि म्हणूनच आत्ताही झालेल्या 3 राज्यात मोदीजींच्या बाजूनेच लोकांनी मतदान केलंय आणि देशातही मोदीजींच्या बाजूनेच लोक मतदान करतील। तो वही काँग्रेस के घोषणा पत्र पर टिप्पणी करते हुए वे बोले की काँग्रेस का जाहीरनामा फेल है। काँग्रेस यापूर्वी 36 निवडून आली होती, जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही। राजस्थानला निवडून आली होती, जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही। हिमाचलमध्ये निवडून आले, जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही। आताही कर्नाटकमध्ये निवडून आले तर जाहीरनाम्यातली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केलेली नाही। त्यांच्याकरता जाहीरनामा कागद आहे, आमच्याकरता ती मोदीजींची गॅरंटी आहे।
पत्र परिषद के दौरान उन्होंने यह विश्वास जताया कि पहले चरण के चुनाव में भारी मतों से सभी सीटें चुनकर आएगी। पहले टप्प्यातल्या सगळ्या जागा आम्ही जिंकू। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।